सफाई कर्मचाऱ्यांचा निपाणी पालिकेसमोर ठिय्या, मागण्या मान्य न झाल्यास काम बंदचे हाक। कर्नाटक शासनाच्या आदेशानुसार जो सफाई कर्मचारी म्हणून निपाणी पालिकेमध्ये नेमणूक झालेला आहे त्या व्यक्ती पालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम न करता इतरत्र काम करत आहेत। हे सफाई कामगार सध्या शिपाई, लाईटमॅन, वाहन चालक, वॉटर सप्लाय अशा पद्धतीचे कामकाज करत असून सध्या सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार पडत असून याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित ज्या ठिकाणी नेमणुका झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी सफाई कामगार कामावर हजर राहण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांनी देण्याची मागणी सफाई कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून केली। सध्या हे सफाई कर्मचारी 8 तास काम करून सायंकाळी 3 ते 6 पर्यंत चरणबद्ध आंदोलन करताना दिसून येत आहेत। 8 फेब्रुवारीपर्यंत न्याय न मिळाल्यास 12 तारखेनंतर काम बंद करण्याचा इशारा सफाई कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सूरज हेगडे यांनी दिला आहे। आम्ही इथं प्रोटेस्ट करायले म्हणजे निपाण नगरपालिकेत काही वर्षापासून आणि आत्तासुद्धा भरती झालेले लोक सफाई कर्मचारी म्हणून भरती झाल्यात त्या मुद्द्यावर, तर त्या मुद्द्यावर काम करत नाहीत त्याच्यासाठी इथं आम्ही प्रोटेक्शन करायला लागले। त्याचा मार म्हणजे आम्हाला असं आला आहे की 2018 पासून आम्ही डायरेक्ट पेमेंटमध्ये आहे, त्याच्यामुळं DC ऑफिसला म्हणून वर असू दे, वरच्या जागेला काय दाखवले, कागदी फक्त दाखवले की सफाई कर्मचारी निपाणीत आहेत भरपूर म्हणून, खरं ती इथं निपाणी नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत नाही। कोण ड्रायव्हर झाला आहे, कोण माळी झाला आहे, कोण वॉचमॅन झाला आहे, कोण ऑफिसमध्येच आहे, हे असं जागी जागी पोस्टवर काम करत आहेत। त्याच्यामुळे एक तर आमच्यावर कामाचं लोड पडत आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जी भरती आल्या ती आम्ही 40 जण आता डायरेक्ट पेमेंट कर्नाटक शासनानं आम्हाला केलं आहे 2018 तर ती जास्त प्रमाणात भरती व्हावी। 40 कामगार आहेत, आम्ही इथं टोटल 40 कामगार आहे परमानंट, नाही डायरेक्ट पेमेंट। सफाई कर्मचाऱ्यांनी ACDC, निपाणी तहसीलदार, पालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आलेले आहेत। या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी सफाई कर्मचारी यांच्याकडून होत आहे। यावेळी ठिय्या आंदोलनात सफाई कर्मचारी उपस्थित होते।